जय सद्गुरु। जय श्रीस रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे आले पाक। त्यासाठी लागणार साहित्य अद्रकची पेस्ट, साखर, तूप। सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून घेऊया। कढई मध्ये साखर आणि हा एक वाटी आल्याच आपण हे पेस्ट करून घेतलेले आहे। आपल्याला सव्वा वाटी साखर घ्यायची आहे। तर आपण एक वाटी साखर टाकली आहे, अजून थोडीशी साखर घेऊया आपण। आता आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। आलं स्वच्छ धुवून घ्यायचंय, मग त्याचे साल काढायचे। साल काढून झाले की बारीक बारीक तुकडे करून आपण मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची। आणि पेस्ट आपली एक वाटी झाली ना, त्याला तर सव्वा वाटी आपण साखर घालायची। हे मिश्रण आपण असं ढवळत राहिलं ना की साखरेचा पाक तयार होईल आणि परत ते घट्ट होईल तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आपल्याला, जास्त मोठी नाही ठेवायची। आलं आहे सर्दी खोकल्यासाठी फार छान गुणकारी असत। आता कोरोनाच्या पिरियड मध्ये पण ते घशासाठी खूप छान आहे आलं। तर आपण आलं असं खात नाही, म्हणून काहीतरी आल्याच्या वड्या वगैरे करून असं खाल्लं ना जरा बरं वाटत असं। आता कसं पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे, ज्यामुळे आलं कसं सर्दी खोकला झाल्या ना की आल्याच्या ह्या वड्या सर्दीसाठी खोकल्यासाठी खूप छान आहे। आलं हे औषधी आहे, गुणकारी आहे ते। आता ह्याच्यातली साखर पूर्ण वितळली आहे बघा। आता हे पुन्हा आपलं घट्ट होत जाईल। मिश्रण छान घट्ट घट्ट झालं ना की मग त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचंय। खाली लागत नाही म्हणून आपल्याला सारखं हलवत राहायचं ते। साधारण ह्या आल्याच्या पाकाची प्रोसेस व्हायला 15 ते 20 मिनिटं लागतात। वीस मिनिट झालेले बघा, आपलं हे पाकाचं मिश्रण आता घट्ट व्हायला आलंय। आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकूया। मिश्रण असं गोळा व्हायला लागलं ना घट्ट असं की मग आपण ग्रीस केलेल्या ताटामध्ये ओतून घेऊया। हे बघा आता असा गोळा झालाय, कढईला सोडायला लागले ते। आता आपण हे ताटात ओतून घेऊया। ताटामध्ये असं पांगून घेऊया आता याला। ताटाला आपण तुपाने ग्रीस केलेलं आहे। चमच्याला थोडस तूप लावून वरून असं करायचं म्हणजे ते चमच्याला चिटकून येत नाही। आता हे मिश्रण आपलं पांगून झालेलं आहे। आता आपण ह्याला थंड होण्यासाठी ठेवूया। आपण ह्याला अर्धा तासापर्यंत सेट होण्यासाठी ठेवूयात आपण। आता हे थोडस थंड झालेलं आहे तर आपण यांच्या वड्यांचे आता असं वड्यांसाठी काप काढून घेऊया असं, कारण एकदम थंड झाल्यानंतर व्यवस्थित वड्या निघत नाही। अशा वड्या पाडून झालेल्या आहेत आपल्या। आता थंड झाल्यानंतर आपण ह्या काढूया। आता आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत थंड, आपण काढून पाहूया।
आपले ह्या वड्या तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबा।